उमेदवार याठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आल्यानंतर गावाच्या 5 वर्षांमध्ये कुठल्या कामं विकास कामं झालेत आणि काय काय कामं झाले नाहीत हे जाणून घ्यायचं आपल्या याठिकाणी उमेदवाराकडून. सर, आपल्या गावाचा प्रथम विकास आणि आपली प्रथमता माहिती. धन्यवाद साहेब. आम्ही श्री शिवशंकर ग्रामविकास पॅनलतर्फे वार्ड नंबर 3, वार्ड नंबर 2 आणि वार्ड नंबर 1 मध्ये असे एकूण 9 उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. हे पॅनल सर्वतः श्री भगवानराव गणपतराव तिडके यांच्या नेतृत्वाखाली उभे आहे आणि मागच्या 5 वर्षांमध्ये एक शिवसेनेतला बंडखोर आणि काँग्रेसमधला बंडखोर यांना एकत्र येऊन सत्ता स्थापन केलेली होती. परंतु मागच्या 5 वर्षांमध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्था, कुठल्याही प्रकारची सोये सुविधा आमच्या गावात उपलब्ध झालेली नाही. आमच्या गावात सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आज आरोग्याचा आहे, कारण आमच्या इथले आरोग्य उपकेंद्र आज पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि तात्पुरते ते अंगणवाडीच्या खोलीमध्ये हलवलेले आहे. मागील 5 वर्षापासून सर्व जनतेची मागणी आहे की ते दुरुस्त व्हावे, पण अजून कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध नाही आणि पूर्ण अस्वच्छता गावामध्ये आहे असं मागच्या 5 वर्षात आम्हाला दिसून आलेलं आहे. कोणत्याही कामाची सुरुवात त्याने व्यवस्था करणार, रस्त्याची व्यवस्था करणार, यांचे पॅनल पण उभं करतील. आम्ही उभे आहात त्यांच्यातर्फे, त्यांना विकास कामाचं आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे पाण्याची सोय उपलब्ध नाही. आमच्या गावामध्ये एक पाणी योजनेअंतर्गत मोठी विहीर आहे. विहिरीचं पाणी टाकीमध्ये येतं, परंतु गावामध्ये येत असताना त्याला खूप जागोजाग लिकेजेस आहेत आणि त्या लिकेजेसमुळं जिथपर्यंत पाणी पोहोचायला पाहिजे, आमचा वार्ड नंबर 3 अत्यंत तहानलेला वार्ड आहे, इथं पाणी कधी पोहोचतच नाही. आणि आमची बरं का या नवीन शिवशंकर ग्रामविकास पॅनलतर्फे आमचं एक पण आहे की काही करून आम्ही वार्ड नंबर 3 पाण्याची व्यवस्था करू आणि नक्कीच हे आम्ही पूर्ण करू. या ठिकाणी उमेदवार युवकांचे आपल्या गावाचे काय प्रश्न आहेत, तुम्ही निवडणूक कशाकडे सोडवणार? आता कसं, सर्वात अगोदर आता आमच्या गावामध्ये खूप पहिल्या माणसाने आमच्या आलेल्या सरपंचानं की व्यायामशाळा करूत, वाचनालय करूत, पण आम्हाला तर काही दिसलं नाही. पण आता आमचं काम व्यायामशाळेचं पहिलं राहील. युवकासाठी व्यायामशाळा नाही, ते महत्त्वाचं आहे व्यायामशाळा अगोदर. नंतर वाचनालयाचं आहे, वाचनालय करावंच लागेल ते एक. आपलं सध्या निवडून आपलं पॅनल आहे बरोबर, तुम्ही एक मतदार आहात, उमेदवार मतदार, ओके. ह्या मागील काळामध्ये कुठले विकासाची कामं झालीत का? नाही झालीत नाही ना, कुठलीच कामं, कुठलीच कामं झाले नाही. रस्त्याचे कामं नाहीत, रस्ते बरोबर नाहीत, हागणदारी मुक्त गाव नाही, सगळीकडं स्वच्छतेचा प्रश्न आहे, स्वच्छता बरोबर नाही, नाल्या उपशिनात काही नात. बरं, युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे? बेरोजगारीच आहे. इसकी किती टक्के आपल्या गावात बेरोजगारी? आमच्या गावामध्ये 70% माणसं बेरोजगार आहेत, पोरं सगळे युवक. तरी कारखाना जवळ असल्यामुळं सगळ्या लोकायला पोरायला काम भेटते, जातात इथं. म्हणजे सगळ्या गाव आपल्याला रोजगार सध्या भेटते, पण कारखाना बंद झाल्यावर काय भेटणार? मग शेताकडे नाही तर इकडे रिकामच फिरावं लागतं. तुम्ही त्यासाठी काय करणार आहात का मग रोजगार भेटावं? मग आता काय, रोजगारचे मेळावे घेऊत, कामं करूत. या ठिकाणी आपण परत एकदा पॅनलचे प्रमुख यांच्याकडे जातोय आणि त्यांच्याकडे जातोय पॅनलचे तुमचे उमेदवार घ्या त्यांची नावं आणि मतदार मतदान करण्याचं आव्हान. आमचे उमेदवार आहेत राजाराम, वार्ड क्रमांक 1 आमचे उमेदवार आहेत श्री भगवानराव गणपतराव तिडके, दुसरे उमेदवार आहेत जळबाजी विठ्ठलराव जाधव, तिसरे उमेदवार आहेत विजयमाला संभाजी जाधव. वार्ड क्रमांक 2 आमचे उमेदवार आहेत अर्चनाताई साहेबराव पुंडगे, त्यानंतर देवीदास तुकाराम आंबेकर आणि सुजाता यादवराव जाधव. आणि वार्ड क्रमांक 3 आमचे उमेदवार आहेत राजाराम तुकाराम पाटील तिडके, दुसरे आहेत सौ रेखाताई किरण तिडके आणि तिसरे आहेत सौ मनीषा राजू पिंपरणे. असे एकूण आमचे 9 उमेदवार एकूण 3 वार्डामध्ये उभे आहेत. मी सर्व मतदारांना विनंती करतो की त्यांनी आपलं अमूल्य मत देऊन आमच्या पॅनलला बहुमत द्यावं. धन्यवाद. आणि सर्व मतदारांना आम्ही विनंती करतो की आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार आणि मानवी मूलभूत हक्कानुसार सर्वांना आम्हाला तुम्हा सर्वांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे, तेव्हा तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपण आपलं अमूल्य मत या उद्या 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेमध्ये श्री शिवशंकर ग्रामविकास पॅनलला देऊन आपण आमचा विजय निश्चित करावा.